नमस्कार. आज दिनांक 8/10/2021 आपण सायन्स पुढचा पॉइंट पाहणार आहोत. सबलिमेशन म्हणजे स्वप्न वन. आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन अ हीटिंग बट चेंज डायरेक्टली टू द गॅशियस स्टेट. व्हेन द फॉर्म्स ऑफ आयोडीन हीट द वॉल्स ऑफ द फिनेल, they cool to form solid crystals of iodine and sticks to the phenyl walls. Thus, on a heating, iodine does not melt and change to a liquid but directly changes to the gaseous state. म्हणजेच काय, उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचे स्थायी रूप जे असतात ते खडे वितळत नाहीत, तर त्याचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीन वायूचे कण नरसळ्याच्या पृष्ठभागावर आदळते की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायी रूपात काचेला चिटकून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायी रूप आयोडीनचे द्रव्य न होता ते थेट वायू अवस्थेत रूपांतर होतात. इथे बघा दाखवलेलं आहे बर्नर, म्हणजे खाली एक छोटी चिमणी लावलेली आहे. सब्लिमेशन्स कसे करतात, त्यानंतर फिनेल आयोडीनचे पार्टिकल्स इथे बघा दाखवलेले आहे, आणि कॉटन प्लग, म्हणजे इथे कॉटन प्लगचा एक कॉटन तिथे चिपकवलेला आहे. द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस ऑर अ वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे स्थायी रूप पदार्थाचे द्रव्य न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला स्वप्लवन म्हणतात. इथे बघा दाखवलेलं आहे ॲक्च्युअल पार्टिकल ऑफ अ आयोडीन सीन ड्युरिंग द एक्सपेरिमेंट इन द लॅबोरेटरी. हे इथे लॅबोरेटरीमध्ये एक्सपिरियन्स केल्यानंतर त्यांनी दाखवलेले आहेत की ते आयोडीनचे कण कसे दिसतात. इथे तुम्हाला करून पाहायचे काही. हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग, म्हणजे तुम्ही हे कसे ओळखाल. अ ग्लास, इट इज मेड ऑफ प्लास्टिक स्टील ऑर अ ग्लास. पाण्याचा ग्लास प्लास्टिकचा, स्टील की काचेचा. अ रॉड म्हणजे ही सळई, अ रॉड म्हणजे सलई. आयर्न ऑर अल्युमिनियम, म्हणजे जो तुम्हाला ग्लास दाखवलेला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे की हा काचेचा आहे, प्लास्टिकचा आहे की स्टीलचा आहे. अ रॉड म्हणजे आयर्न ऑर अल्युमिनियम. तुम्हाला अशी सळई दाखवलेली गेलेली ती लोखंडाची आहे का अल्युमिनियमची आहे ती बघायची आहे. अ डोर वुडन ऑर अ ग्लास, हा डोर तुम्हाला कशाचा दिसतोय, काचेचा दिसतोय का लाकडीचा दिसतोय. अ व्हाईट पावडर सॉल्ट ऑर अ चॉक पावडर, हा व्हाईट पावडर तुम्हाला दाखवलेला आहे हा चॉकचा आहे का मिठाचा आहे. To answer the above questions, you consider their properties. Example, their transparency, hardness, weight, color, the sound produced from it. Solubility in water, etc. Substance can be identified by studying their properties. They can be put to use according to their properties. Manjej, tumhala he prashna vicharlele ahet ki ha glass kashacha ahe, ha darwaza kashacha ahe, हे पावडर कशाची आहे आणि ही सलाई कशाची, म्हणजे ह्यांच्या तुम्हाला प्रॉपर्टीज त्यांच्या ओळखायच्या आहेत, म्हणजे ते कुठल्या अवस्थेत आहे. जसा प्रश्न विचारला आहे की हा ग्लास कुठला आहे, तर तुम्ही बघून सांगू शकता कुठला आहे, प्लास्टिक आहे, काचेचा आहे, दरवाजा. हे त्यांचे गुणधर्म पदार्थाचे विविध लक्षात घेतात, तुम्हाला त्यांची पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग यापासून तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहे, किंवा त्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये ते विरघळतात इत्यादी. हे गुणधर्म तुम्ही जेव्हा अभ्यास संपूर्ण कराल तेव्हा ते तुम्हाला लगेच ओळखता येतील. आणि आपण ही अशाच गुणधर्मांची सविस्तर माहिती या धड्यामध्ये घेणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स. व्हॉट विल हॅपन इट प्रेशर इज अप्लाइड ऑन सबस्टन्स लाईक चॉक, ब्रिक्स, ॲलम, ग्लास ऑर अ राजगिरावडी. दीज सबस्टन्स ब्रेक इंटू अ स्मॉल पीसेस ऑफ अ पार्टिकल. सच अ सबस्टन्सेस आर सेट टू ब्रिटल. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड ब्रिटललेस.
म्हणजेच खडू, वीट, तुरटी, काच किंवा राजगिऱ्याची वडी अशा काही पदार्थावर पुरेसा दाब दिला काय होतं, ते पटकन तुटतात. त्याचे लहान लहान आपण पीस केले तरी ते लगेच कणात रूपांतर होतात. अशा पदार्थांना ठिसूळ पदार्थ आपण म्हणतो. म्हणजे या पदार्थाचा गुणधर्म काय आहे? ठिसूळपणा. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टंटेज इज कॉल्ड ब्रिटलनेस. म्हणजे ते लगेच ठिसूळ होतात. इथे तुम्हाला दाखवलेले बघा ब्रिटलेस. तुम्हाला अशीच डायग्राम काढायची आहे. फक्त तुम्हाला जर ही डायग्राम नसेल जमे तर तुम्हाला दुसरा असं काहीतरी पदार्थ घेऊन दाखवायचा आहे की जो ठिसूळपणा म्हणजे त्याची प्रॉपर्टीज तुम्हाला गुणधर्म दाखवायचा आहे. टेक ऑन अ आयर्न नेल, ट्राय टू पीसेस अ कार्डबोर्ड शीट वेट मड अँड अ पीसेस ऑफ अ वूड युजिंग द नेल. व्हॉट हॅपन? एका लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा, चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. काय होईल? म्हणजे एक कडक भाग घ्यायचा, हार्डनेस. हार्डनेस म्हणजे कडक. आणि एक एकदम सॉफ्ट भाग घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही वस्तू, पुठ्ठ्यावरती पण तुम्हाला खिळा ठोकून पाहायचा आहे आणि चिखलामध्ये पण. काय होईल? द नेल इझिली पीसेस वेट मड. चिखलाच्या याच्यामध्ये तो पटकन जाईल, बट नॉट द पीसेस ऑफ अ वूड. पण लाकडाच्या याच्यात पटकन जाईल का? नाही. इट कॅन पीसेस द कार्डबोर्ड शीट विथ द सम एफर्ट्स. वाय धीस हॅपन? द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रजिस्टन्स इट ऑफर टू द सबस्टन्सेस बीइंग पुश थ्रू द. म्हणजे चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे जातो, पण लाकडाच्या तुकड्यांमध्ये तो सहजपणे जाणार नाही. तर त्या पुठ्ठ्यावर तुम्हाला थोडाफार म्हणजे त्याला जोर लावून तुम्हाला करावा लागेल. का? कारण एखादा पदार्थ त्यात जर जाणार असेल, म्हणजे त्या पदार्थावर घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. इथे तुम्हाला बघा हार्डनेस. स्ट्रेच अ नेबर रबर बँड अँड लेट इट गो और अप्लाय प्रेशर ऑन अ पीसेस ऑफ स्पंज और रिलीज इट. व्हॉट डू यू सी? काही विद्यार्थी खेळत असतील बघा हे रबर घेऊन, त्याची इलेक्ट्रिसिटी कशी आहे. द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देअर ओरिजिनल शेप. सब सबस्टन्सेस चेंज देअर शेप वेन अ फोर्स. जेव्हा तुम्ही ते फोर्स लावता, म्हणजे काय दिसून येते रबर बँडला? काही पदार्थाला आपण ताण व दाब दिल्यास त्याचा आकार बदलतो, आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास तो पदार्थ परत आपल्या मूळ स्थितीत परत येतो. या गुणधर्माला काय म्हणतो आपण? इलॅस्टिसिटी. स्थितीस म्हणजे जी स्थिती आहे त्या स्थितीस परत येणे. देअर ओरिजिनल शेप. सम सबस्टन्सेस चेंज देअर शेप व्हेन अ फोर्स इज अप्लाय ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज. द प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. इथे दाखवलेले आहे पहा. लास्ट आहे आपली. टेक अ फ्लॅट मेटल शीट. अशी फ्लॅट मेटल शीट घ्यायची आहे, पत्रा. ऑफ द साईज ऑफ अ नोटबुक होल्डिंग इट अँड अँगल. पुट अ ड्रॉप ऑफ अ वॉटर, हनी अँड गम ॲट अ डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड. ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप. लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सर्फेस. दीज प्रॉपर्टी इज कॉल फ्ल्युडिटी. म्हणजेच वहीच्या आकाराचा एक पत्रा घ्यायचा आहे तुम्ही, त्याला तिरका धरून त्यावर पाणी, मध किंवा गोंद याचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाकून पाहायचं आहे. काय होतो? द्रव्य पदार्थ उतारावरून वाहतात. या गुणधर्माला काय म्हणतो आपण? फ्ल्युडिटी, म्हणजे प्रवाहिता. एखादा द्रव्य किती, आता इथं पाणी बघा, इथं पाणी, मध आणि डिंक टाकलेलं आहे. पाणी लगेच खाली येईल, पण ह्यांना यायला थोडा थोडा वेळ लागेल. ह्या सगळ्या डायग्राम आपल्याला आपल्या वहीमध्ये काढायच्या आहे आणि इथं लिहायचं आहे. प्रॉपर्टीज लिहायचं आहे. ब्रिटलनेस, ठिसूळपणा, हार्डनेस, कठीणपणा, इलेक्ट्रिसिटी, स्थिरता, फ्ल्युडिटी, प्रवाहिता म्हणजे ते प्रवाह होतो. लास्ट पॉइंट आहे बघा. If two blocks of the same size of one wooden, other iron, weight in a balance, how would they
compare. The mass of a different substance having the some volume can be different. The difference is because of different in their density. Between the substances of the same volume, the one which greater density heavier than those who are the lesser than. म्हणजे सम आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोलले तर लोखंडी ठोकळ्याचं वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरेल. समान आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थाचं वस्तुमानावरून त्याची घनता ठरते. हा फरक पदार्थाच्या घनतेला गुणधर्माला दिसून येतो. तुम्हाला हा लेसन व्यवस्थित रीड करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला डेफिनेशन्स दिलेले आहेत, त्या लिहायच्या आहे. म्हणजे फर्स्ट डेफिनेशन कुठून लिहाल तुम्ही? ब्रिटलची ही. सेकंड हार्डनेसची. थर्ड इलेक्ट्रिसिटीची. फोर्थ फ्लुइडिटीची. त्यानंतर तुम्हाला सब्लिमेशनची डायग्राम काढायची आहे आणि सब्लिमेशनची डेफिनेशन पण लिहायची. ती डेफिनेशन तुम्हाला कुठून लिहायची आहे? इथून. द चेंजेस ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इन टू अ गॅस वेपर. आणि ह्या दोन्ही डायग्राम्स काढायच्या आहे आणि मला फोटो पाठवायचे आहे. धन्यवाद.